नृसिंहवाडीकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे। वाळवा नृसिंहवाडी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, आपण बघतोय या कृष्णेच्या पाणी पातळी वाढल्याचा फटका जो आहे तो नृसिंहवाडीकडे वाहतूक जाणाऱ्या बसलेला आहे। यामध्ये वाळवा आणि नृसिंहवाडी मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात, सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय परिस्थिती आहे एकंदरीत महामार्गाची? संदीप, परिस्थिती अशी आपल्याला दिसतीये की आता मी वारणा नदीपासून किनी टोल नाक्यावरती आहे। हा कोल्हापूर बँगलोर हायवे आहे। दोन दिवसापासून वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थांबून ठेवलेली आहे, कारण की या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे, त्यामुळं किनी टोल नाक्याच्या पुढे गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जात नाहीयेत। त्याचबरोबर पुराचं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलेलं आहे आणि जी गाडी सोडली जाते त्या गाड्यांचे नंबर पोलीस प्रशासन नोंद करत आहे, त्यामुळं पुराचा फटका जो आहे तो वारणा नदीमुळे या रोडला बसलेला आहे। 10 किलोमीटर वरती रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। त्याचबरोबर काही ठिकाणी या ड्रायव्हरांची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहेत, ते या लोकांना मदत करतायत। काय सांगणार तुम्ही, कुठपर्यंत हा रस्ता सगळा बंद आहे? हा रस्ता आता जी काही आपला टोल नाका होता हा बंद झाला होता। सकाळी 2-3 तास झाले पूर्वी हा रस्ता चालू झाला। त्यानंतर किनीतले काही गावकरी आहेत, आसपासचे जे गावकरी आहेत ते सध्या आता लोकांना, जे ड्रायव्हर आहेत, जे उपाशी आहेत, त्यांना नाश्ता वगैरे याची सोय करायला चालू आहे। रस्त्यावरती अजूनही पाणी आहे, वारणा नदीचं पात्र जे पूर्ण भरून वाहत आहे, काय परिस्थिती? तुम्ही टू व्हीलर वरती मदत करताय? आम्ही आताच पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन आलेलो आहे आणि आमचं जे तरुण मंडळ आहे त्यांच्या मार्फत आम्ही आता जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची सोय करण्याची नियोजन केलेले आहे आणि आता गेल्यावर आम्ही नियोजनाला लागणार आहे। नक्की यांनी नियोजन जे आहे पूर्ण केलेलं आहे। आपल्या बरोबर काही ड्रायव्हर आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। पोलिसांचं नियोजन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक लांबच्या गाड्या ज्या आहेत त्या कर्नाटकामध्ये जातात आणि या गाड्यांचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। काही ड्रायव्हर लोक जे आहेत ते गाड्यांमध्ये स्वयंपाक करतायत, खाण्याचे हाल जे आहेत ते त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात। संदीप, मी हे चित्र दाखवू शकतो की हे लोक जे आहेत ते गार्डनमध्ये कब से आप रुके हुए? दो दिन हो गया। गाड़ी छोड़ता नहीं, गाड़ी फिर से किधर जाने वाले थे? किधर से? तमिलनाडु पुणे से आ रहा हूँ, तमिलनाडु जाने वाला मैं। खाने का क्या इंतजाम? खाना का इधर देता। तो आपके लाने में सब क्या? हाँ सब है, सब है। इधर खाना मैं बनाता नहीं, तो गाँव का बड़ा देता। काही गावाचे लोक जे आहेत ते या ड्रायव्हर लोकांना आणून देत आहेत। हीच परिस्थिती आपल्याला संपूर्ण रोडवरती पाहायला मिळते। गॅसच्या टाक्यांच्या गाड्या असतील, इतर गाड्या असतील, सर्व गाड्यांमधील ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते कर्नाटकामध्ये चाललेले आहेत आणि कर्नाटकामध्ये जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत, कारण की कोल्हापूरच्या पुढे एकही गाडी जी आहे ती जात नाही आहे। काही ड्रायव्हर लोक आपल्या बरोबर आपण बातचीत करणार आहोत। कधीपासून तुम्ही थांबलाय आणि काय परिस्थिती आहे? आज 3 दिवस हुआ, 3 दिवस या थांबले और जो मेरे को जाने का है बेंगलोर जाने का है, अभी रास्ते का कोई ठिकाना है नहीं। रास्ते में क्या हालत है? अगदी सागर, या सगळ्यामध्ये या पुराचा फटका पुणे बेंगलोर हायवेला सुद्धा बसलेला आणि या ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे। या सगळ्यामुळे ट्रक चालक जे आहेत ते लांब पल्ल्याच्या वाहतूक करणारे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मात्र या सगळ्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्याचबरोबर कराड, सातारा इथले जे हायवे शेजारचे जे नागरिक आहेत हे या ट्रक चालकांना मदत करताना दिसत आहे। 2019 वेळेला सुद्धा हा प्रत्यय आला होता आणि आता सुद्धा त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था करताना तिथले नागरिक दिसत आहेत। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।